झालं माहिती नाही, कारण मी मुख्यमंत्री असताना एक दोनदा येऊन स्वतः त्याची पाहणी करून गेलो होतो. आता सतत पाठ. आता मला सांगा, तुमच्या घरामध्ये पाणी येते? संपूर्ण मराठवाडा आज आक्रोश करतोय पाण्याच्या नावाने. दुष्काळ, जवळपास दुष्काळच पडलेला आहे. पण तिकडे मोदींना लक्ष द्यायला वेळ नाही. अमित शहा तिकडे नाही जाऊ शकत. तुम्ही मला डुप्लिकेट म्हणता, नकली म्हणता, पवार साहेबांना भटकती आत्मा म्हणता, पण इकडे माझ्या शेतकऱ्यांचे आत्मे जे तळमळत आहेत, जनतेचे आत्मे तळमळत आहेत, पाण्यासाठी काहूर उठले, अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. बरं, मला सांगा तुम्ही इतक्या वेळा किती वेळा मोदींच्या सभा पाहिलेल्या या काळामध्ये? भाषण ऐकलीत? ऐकलीत की नाही ऐकलीत? नाही, मी तर ऐकलंच नाही. मी कधीच ऐकत नाही, मी कधीच ऐकत नाही. पण मोदी ज्या वेळेला मनमोहन सिंग पंतप्रधान होते तेव्हाच एक ती क्लिप माझ्याकडे आहे. आणि मोठ्या तावा तावा म्हणलेले रामाचा अपमान केला. तुम्ही काय मुहूर्त काढत बसता? तुम्ही द्याल तो मुहूर्त, नाही मानत मी. मी मुख्यमंत्री होण्याच्या आधी सुद्धा राम मंदिरात गेलो होतो, आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा गेलो होतो. पण मला नाही आठवत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना तरी गेले होते. एवढी माहिती माझ्याकडे नाही. पण राम मंदिराचं तुम्ही घेताय, पण ज्या दिवशी राम मंदिराचा मुहूर्त झाला त्या दिवशी आपण कुठे होतो? नाशिकच्या काळाराम मंदिरात. आणि या काळाराम मंदिराचं एक ऐतिहासिक महत्व आहे. या काळाराम मंदिरात आपले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा राम माझा सुद्धा आहे आणि मंदिरात जाण्याचा अधिकार माझा देखील आहे म्हणून तिकडे जाऊन आंदोलन केलं होतं. कारण आज जे हे भुरसटलेले गोमूत्रधारी आहेत, जे स्वतःला हिंदुत्ववादी हिंदू समजत आहेत, ते भुरसटलेले गोमूत्रधारी हे हिंदुत्व आमचं नाही. त्यांनीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रवेश रोखला होता. आणि ज्या भुरसटलेल्या गोमूत्रधारेने तुकारामांच्या संत तुकारामांच्या गाथा बुडवल्या होत्या, तेच भुरसटलेले गोमूत्रधारी आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. कोणाच्या इकडे छरे घुसलेत? कोणाला लाठ्या मारल्यात का? हा तुम्ही अत्याचार माझ्या या बांधवांवरती का केला त्याचं उत्तर अजून कोणी दिलेलं नाही. कोणाच्या ऑर्डरने केला? कोणाच्या ऑर्डरने? मी मुख्यमंत्री होतो, मला चांगलं माहिती प्रशासन कसं चालतं. एखादा एवढा लाठीमार किंवा हवेत गोळीबार करायचा असेल तरी त्याला वरिष्ठांची परवानगी लागते. आणि तिथल्या लोकांनी मला ते सांगितलं की एक वर्ण कोणाचा तरी फोन आला आणि त्याच्यानंतर अचानक जणू काही सैतान अंगात यावा तसा पोलिसांनी लाठीमार सुरू केला. या जखमा अजून कोणी विसरलेला नाही, ह्या वेदना अजून कोणी विसरलेला नाहीये. वेतन फसवणूक करतात आणि मग आरक्षणाच्या गोष्टी करतात. आज केजरीवालला जामीन झालेला आहे, पण तुम्हाला सगळ्यांना माहितीये केजरीवाल जे आहेत त्यांच्या सरकारचे अधिकार हे मोदी सरकारने काढून घेतले. हुकूमशाहीने पण सर्वोच्च न्यायालयाने केजरीवालचे अधिकार त्यांच्या सरकारचे परत दिले. मोदी सरकारने काय केलं? ताबडतोबीने, वेळ घालवला नाही, ताबडतोबीने तो मुद्दा लोकसभेत आणला आणि 5वी बहुमताच्या जोरावरती सर्वोच्च न्यायालयाचा निकाल परतवून लावून तो बदलला आणि सगळे अधिकार मोदी सरकारच्या ताब्यात घेतले. हा निर्णय तुम्ही जसा बदललात तसा आरक्षणाचा का नाही बदलत? का नाही बदलत तुम्ही? वाढवा ना, टक्केवारी वाढवा. पण तुमच्या सोयीचं तेवढं निवडायचं आणि लोकांच्या कोपऱ्याला गुळ लावायचा. आम्ही तुम्हाला शेतकऱ्यांना हमीभाव देतो. आहे तितके इथे शेतकरी आहे? आलेत का? ते पट्टे का रे तुम्हाला? कामदार आले तिकडे? किती लोकांना काम मिळालंय? किती लोक बेकार आहेत? आता हे जे काय कायदे करतायत शेतकऱ्यांना हमीभाव देऊ, मग गेल्या 1-2 वर्षापूर्वी जे 3 काळे हे तर घरी परत जाऊ शकत नाहीये. पण निदान काश्मीर मधले बाहेरची लोक जाऊन जमीन घेऊ शकतात आणि त्याचा परिणाम असा झाला की काश्मीर मध्ये सगळ्यात जास्त जमीन कोणी घेतली तुम्हाला माहितीये? कोणी? अदानी. आणि कशासाठी घेतली माहितीये? काश्मीर मध्ये जिथे त्यांनी जागा घेतली
तिकडे लिथियमचा साठा मोठ्या प्रमाणावरती, किती हलकटपणाने चालले, किती आपल्याला घोडे समजतायत, भोंगू समजतायत, आणि देशभक्तीचा आव आणतायत. अडाणींसाठी तुम्ही ते कलम बाजूला केलं, अडाणीं तिकडे मोठी जागा घेतली, आणि तो लिथियमचा साठा, त्या लिथियमचा वापर आपल्या मोबाईलच्या बॅटरीज, आता इलेक्ट्रिक व्हेकल ज्या येणार, येत आहेत, आल्या, त्याच्या बॅटरींसाठी, इतर अनेक ठिकाणी लिथियमचा वापर होतो, ते बरोबर त्यांनी उचलून ते अडाणीच्या घशात टाकले. आता अडाणींकडे गेलं म्हणजे पैसा कुठे गेला? मोदी म्हणजे कुठे? गुजरात. काय महाराष्ट्राला काय मिळालं? 2-3 सेमी कंडक्टर चिपचे जे कारखाने उद्योग येत आहेत, त्याचे 2 नेले गुजरातला. टाटा एअरबस गुजरात, हिरे व्यापार गुजरात, वित्तीय केंद्र गुजरात, मेडिकल डिव्हाइस पार्क गुजरात, वर्ल्ड ड्रग पार्क गुजरात, सगळं गुजरात गुजरात गुजरात. मग महाराष्ट्राने काय नुसतं या गद्दाराच्या भुत्यावरती जाऊन दारू प्यायची? गुजरात मध्ये गुजरातच्या बंदरावरती हे बंदर सुद्धा अडाणीच. मध्ये मध्ये बातम्या येतात करोडो रुपयांचा ड्रग्सचा साठा सापडला, नशिले पदार्थ. हे कुठे जातात ड्रग? कुठे कोणाच्या अंमलाखाली तुम्ही जाताय? एका बाजूला ड्रग्ज येत आहेत, एका बाजूला सरळ गुत्तेदार निवडणूक लढतायत, आणि आपलं मोदी बाबा म्हणून शिक्के मारत बसायचं. ही लढाई ही उद्धव ठाकरेची नाही, ही उद्धव ठाकरे तुमची लढाई लढतोय. माझं काय जातंय? मला तर परवा मोदीने डोळा मारलेलाच आहे. मला तर मारलाय डोळा, पण मी नाही जाणार. माझा महाराष्ट्र माझ्या डोळ्या देखा कुठला जात असेल तर मोदीजी तुम्हाला नकली संतान म्हणताय तुम्ही. त्या शिवसेना प्रमुखांच्या पुत्राचा इंगा तुम्हाला मी दाखवतो. आणि तुम्हाला माझ्या भवानी मातेचं तेज काय असतं ते सुद्धा दाखवतो. तुम्ही जय श्रीराम म्हणता, आम्ही जय श्रीराम म्हणतो. याच सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या मैदानामध्ये त्यावेळेला मला वाटतं राम मंदिरासाठी विटा जोडण्यासाठी इकडे प्रमोद महाजन आणि शिवसेना प्रमुखांची सभा झाली होती. झाली होती ना? तुम्ही काय शिकवताय आम्हाला राम मंदिरामध्ये शिवसेनेचे योगदान काय? अरे प्रमोद महाजन जरी आज असते ना, तरी मोदीजी तुम्ही दिसला नसतात. आमचा एक अस्सल मराठी माणूस तिकडे पंतप्रधान तरी बसला असता. पण राम मंदिर म्हणून तुम्ही जे काय फिरवताय, राम मंदिर तुम्ही केलं नाही. आता मुंबईमध्ये रोड शो करणारे आले ना रस्त्यावर, 4 नंतर तर पूर्णच येणार आहेत. हा माझा महाराष्ट्र तुम्हाला रस्त्यावरती फिरवल्याशिवाय राहणार नाही. आणि आता तुम्ही जे काय तुमचं चाललंय, मला काय वाटतंय ते बोलताय. राहुल गांधींनी म्हणे अदानी अंबानी बद्दल बोलायचं का सोडलं? आणि राहुल गांधींनी सांगायचं की अडाणी आणि अंबानींकडनं टेम्पो भरून पैसे कितना माल उठाया, कितना माल उठाया. मोदी जी आप तो प्रधानमंत्री है, जब टेम्पो भर भर के पैसे जा रहे थे, काला धन जा रहा था, तो आपकी जो ईडी इनकम टैक्स सीबीआई वो क्या कर रही थी? कामच्या गद्दाराच्या ठेले होती गेले होते. जो गद्दार उभा राहिला त्याच्या समोर गेले होते का? त्याच्या दुकानात गेले होते काय लिंबू पाणी प्यायला? जर तुमच्याकडे माहिती होती तर गाडी काढून टाकले. आणि जर काळा पैसा टेम्पो भर भरून राहुल गांधींना गेला असेल, तर मग तुम्ही काळा पैसा नष्ट करण्यासाठी नोटबंदी केली होती, त्या अपयशाची नोट मोदीजी तुम्ही कबुली दिलेली आहात. तुमचं सगळंच फसलेलं आहे, सगळंच फसलं. देवेंद्र फडणवीस जे काय सांगतात की मोदीजींच्या इंजिनाला विकासाचे डबे आहेत, अहो विकासाचं इंजिन डबे सोडून द्या. गेले 10 वर्ष आम्ही बघतोय नुसते डबेच लागतायत, पण तुमच्या डब्याला खाली भ्रष्टाचाराची चाक आहेत ना, त्याचं काय करते तुम्ही? आणि संपूर्ण देशाने आता ठरवलंय की हे आता इंजिनच बदलायचे, हे इंजिनच नको द्या गुजरातला पाठवून. ज्या वाटेने तुम्ही आमचे गद्दार तिकडे नेलेत, त्याच वाटेने हे मोदीजींचे इंजिन सुद्धा गुजरातला पाठवून द्या. कारण 10 वर्ष नुसत्या वाफा नाही, नुसत्या थापा मारते थापा. आज अंबानीजी तुम्ही एक काम चांगलं केलं की आपल्या सरकारच्या काळामध्ये संभाजीनगरसाठी आपण काय केलं हे तुम्ही सगळ्यांना सांगितलं.
आणि एका गोष्टीचा आज मला अभिमान आहे की शिवसेना प्रमुखाने याच मैदानाच्या व्यासपीठावरून तुम्हाला जे वचन दिलं होतं, छत्रपती संभाजीनगर ह्या शहराचं नव्हे जिल्ह्याचं नामकरण मी करेन, मला अभिमान आहे की त्यांचा पुत्र म्हणून मुख्यमंत्री असताना ते करण्याचं भाग्य मला लाभलं। मी काल परवाकडे कोर्टाने त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलं, याचा मला अभिमान आहे। पण अजूनही विमानतळाचं नाव छत्रपती संभाजीनगर हे करू शकलेलं नाहीये। गुंठेवारीचा प्रश्न सोडवला, कचऱ्याचा सोडवला, रस्त्याचा सोडवला, पाण्याचा सोडवतो, समांतर जलवाहिनी गद्दारी विकत घेता येते पण निष्ठा विकत घेता येत नाही। आमच्या रक्तात निष्ठा आहे आणि बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान, एक साधा दलित कुटुंबात जन्मलेला माणूस, गरीब माणूस एवढा बुद्धिमान होऊ शकतो आणि त्यांनी लिहिलेलं संविधान आम्ही पाळायचं, हे यांच्या बुरसटलेल्या मेंदूला झिंगिणे आणणार आहे, हे म्हणून यांच्या झिंगिणे आणल्यात। महाराष्ट्राचा आकाश आहे, हे संविधान बदलायचं आहे आणि ही चाल हा काही माझं स्वप्न पडलं म्हणून नाही मी बोलत, त्यांच्याच काही खासदारांनी, आमदारांनी, माझी काही लोकांनी हे सगळं रिंग फोडलेलं आहे आणि त्याच्यासाठी आपण लढतोय। म्हणून तर योग्य वेळेला मशाल आपल्या हातामध्ये आली, योग्य वेळेला आली, चोराच्या हातात धनुष्य बांधलेलं आहे आणि हा तुमच्या हातामध्ये मशाल आहे। ही मशाल ही आई जगदंबेची आहे, ते सगळे नाचतात ना गोंधळ घालताना सुद्धा, तसा हा गोंधळ मांडायचा, आता हा गोंधळ मांडायचा आहे, सगळ्या देवदेवतांना सांगायचं या गोंधळाला या, आणि देशाने खरं ठरवलं पाहिजे। मोदीजी तुम्ही जे मला परत परत तुम्हाला का सांगतोय, कारण काँग्रेसचे कोणतरी ते पित्र दा त्यांनी का सगळ्यांची पित्र खाली आणली मला माहिती नाही। हा याच्यासारखा दिसू अरे दिसत असेल तुझं काय जाते, पण ते बोलल्यानंतर काँग्रेस त्याला काढून टाकलं। आता मला भाजपला विचारायचंय, मोदी शिवसेना प्रमुखांनी माझ्या माचा अपमान करतायत, मी पितृदेव भव मातृदेव भव गुरुदेव भव मानणारा संस्कार झालेला माणूस आहे, माझ्यावरती माझ्या आई वडिलांचे संस्कार आहे। मोदीजी कदाचित तुम्ही जन्म झाल्यापासून एवढे देश सेवेत मग्न झाला असाल की तुमच्या आई वडिलांनी तुमच्यावरती संस्कार करायला वेळच मिळाला नसेल, पण तुमची जी भाषा आहे ती पंतप्रधान पदाला सोयीची नाही, ती तुम्ही माझ्या देशाची आबरू घालवताय संपूर्ण जगामध्ये, ही भाषा शोभत नाही तुम्हाला, जरा शिकवणी लावा, पुढे जरा आता आराम घ्या, कारण हे झोपत नाही असं म्हणतात, आणि जो झोपत नाही त्याच्या बुद्धीवरती दुष्परिणाम होतो हे वैद्यकीय सत्य। म्हणून भाजपला जसं सुद्धा सांगतोय की तुम्ही आमच्यावरती जी टीका करता की इंडिया आघाडीकडे किती चेहरे आहे, पाच वर्ष एक वर्षांनी पंतप्रधान बदलणार, हा आमचं आम्ही बघू, पण तुमच्याकडे आता एक चेहरा आहे तोच तुमच्या डोळीदर झालाय, आता तुमच्याकडे दुसरा चेहरा कोण, कारण हा चेहरा तुम्हाला विजय नाही मिळवून देऊ शकत, 10 वर्ष झाली हा चेहरा आता घासून पुसून सगळं झाला, याच्या थापा ऐकून आम्ही आता कंटाळलो। आता भाजप समोर प्रश्न आहे की उद्या काय करायचं, कारण 2009 ला सुद्धा मोदीजीने 200 वर सभा घेतल्या त्या देशात, पण जिथे जिथे सभा घेतल्या तिकडे भुईसपाट झाला होता भाजप, सगळीकडे भुईसपाट। पण मोदीजी मध्ये मध्ये तुम्हाला सोयीप्रमाणे आमचं प्रेम येत, म्हणून तुम्हाला मी खरंच हात जोडून विनंती करतोय की जरा थोडं शांत राहा, डोक्याला पातंजलीचं तेल रामदेव बाबांकडनं घ्या, कपालभाती करा, थोडा विलंब झाला तरी चालेल पण आता अनुलोम विलंब करा, आणि आता जरा घ्या मानप्रस्थाश्रमाकडे तुमचे आता पावलं पडत आहेत, हळूवार तिकडे मार्गस्थ व्हा, पण माझ्या देशाची वाट लावू नका, आता कृपा करून अजिबात देशाची वाट लावू नका। आणि म्हणून अशा माणसाच्या हातात जे वाटेल ते बोलतायत, तरी हिंदू मुसलमान तरी कोण काय खाते कोणी काय करायचं, अशा माणसाच्या हातात परत आपलं भविष्य तुम्हाला देणं मंजूर आहे काय? यावेळेला तुम्ही काय करणार आता एकदा जरा ओरडून सांगा, जरा आपल्याला आपल्या गाण्यातला तो एक शब्द ज्याच्यावरती आक्षेप घेतलाय तो जरा एकदा जोरात बोलता द्या, अरे पूर्ण करा ना, जय भवानी, जय भवानी, जय भवानी।
आणि आपकी बार भाजपा तळी पार. जय हिंद, जय महाराष्ट्र.